नमस्कार, मी नागेश गिरे पुन्हा एकदा स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूजमध्ये. आपण सध्या बुट्टीबुरीमध्ये आहो. बुट्टीबुरी हे महाराष्ट्रातील उपराजधानी नागपूर जिल्ह्याची हा MIDC क्षेत्र आहे. बुट्टीबुरी ही आशिया खंडातली सध्या सर्वात मोठी MIDC आहे. इथे आपल्या उदरनिर्वाहासाठी संपूर्ण देशातून इथे मोलमजुरीसाठी किंवा रोजगारासाठी इथे मजूर वर्ग हा आपल्या बुट्टीबुरी परिसरात येते आणि इथं स्थायी होतो. त्यानंतर याच परिसरात शेतकरी आणि बाकी गरजू लोकांची संख्या ही पुष्कळ आहे. आता ही सर्व गोष्ट सांगण्यामागची तात्पर्य फक्त इतकंच आहे की मोलमजुरी करताना आपला जीवन निवा पुढे ढकलताना जर आरोग्याच्या कोणत्या समस्या आल्या आणि आरोग्य आपत्कालीनमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनासारख्या स्थितीमध्ये म्हणा किंवा आरोग्यविषयक कोणतीही समस्या आली तर बुट्टीबुरीमध्ये उच्च शिक्षित आणि सर्व सोयीसुविधा पुरवणारे माया हॉस्पिटल हे प्रख्यात आहे. त्याच माया हॉस्पिटलमध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि या माया हॉस्पिटलमध्ये सध्या शासनाच्या दोन योजना इथे चालू झालेल्या आहेत. त्यामध्ये एक प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, दुसरं महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना. या योजनेमार्फत कोणत्या प्रकारच्या सुविधा आपल्या इथे पुरवल्या जातात आणि कोणत्या प्रकारच्या सुविधा कोणत्या प्रकारच्या रोगाचे निदान इथे केलं जाते आणि त्याची काय प्रक्रिया आहे, त्याच्या काय सर्व गोष्टी प्रक्रिया आहे आणि त्याच्या काय सर्व गोष्टी लागणार यासाठी आपण माया हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर संगीता देवतळे यांच्याशी आपण जाणून घेऊ की या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्या कागदपत्र आणि कोणत्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागते आणि कशा प्रकारे आपण इथे ह्या सर्व सोयीसुविधाचा लाभ घेऊ शकतो. मॅडम नमस्कार, आपलं स्टार अपेक्स न्यूजमध्ये स्वागत आहे. मॅम, सर्वात पहिले हा प्रश्न आहे की आपल्या माया हॉस्पिटलमध्ये MJPJY ही योजना म्हणजे नेमकं ही योजनेबद्दल काय, म्हणजे ही योजना आहे काय आमच्या प्रेक्षकाला पण सांगावी. MJPJY योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना. ही योजना पूर्ण समाजातल्या दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहे ज्यांच्याजवळ ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड आहे त्या लोकांसाठी लागू होते. पण सध्या ह्या कोविडमुळे सगळीकडे आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे तर याच्या अंतर्गत सरकारने सगळ्यांना कोणतं पण रेशन कार्ड असो सगळ्यांसाठी MJPJY योजना सुरू केलेली आहे. बुट्टीबुरीमध्ये आपल्याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा आहे का, अजून कोणत्या दवाखान्यामध्ये ही सुविधा पुरवली जाते? नाही, बुट्टीबुरीमध्ये सध्या तरी आपल्या माया हॉस्पिटलमध्येच ही योजना पुरवली जाते. कारण ह्याच्यासाठी आम्ही मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न करत होतो पण सध्या ह्या कोविडमुळे इमर्जन्सी आल्यामुळे ही योजना लागू करण्यात आली आहे. अच्छा, आपल्या इथे या योजनेअंतर्गत किंवा या योजनेच्या बाहेर अशा कोणत्या कोणत्या सुविधा आपल्या दवाखान्यामार्फत इथे परिसरातील जनतेला दिली जाते? सगळ्यात पहिलं तर ह्या पूर्ण एवढ्या परिसरामध्ये पूर्ण सुविधायुक्त हॉस्पिटल नव्हतंच. इथे हळूहळू आपण पूर्ण 30-bedचं हॉस्पिटल सुरू केलं. ICU आहे. OT आपण मॅक्झिमम पूर्ण प्रकारच्या म्हणजे सर्जरी केलेल्या आहे. गायनिक सर्जरी, न्यूरो, गॅस्ट्रो, नंतर
युरोलॉजी मॅक्झिमम सगळ्या सर्जरी इथे कवर झालेल्या आहे. अजून आमच्याकडे इन्शुरन्सचे जवळपास 32 ते 35 कंपन्यांचे इन्शुरन्सचे क्लेम आपल्या इथून प्रोव्हाइड केले जातात. इथे कॅशलेस सुविधा इन्शुरन्सवाल्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. अच्छा मॅम, या योजनेसाठी किंवा येथील हे सर्व जितक्या आपण स्कीम सांगितल्या सर्वांसाठी येथील म्हणजे नागरिकांना कोणत्या लिगल प्रोसेसला आपल्या इथून कामे करायला लागते का बाहेरून कुठून ते प्रोसेस पुढे करायला लागतात? MJPJY-मधूनच आमच्या इथे एक आरोग्य मित्र बसवले जातात. ते जे पण लोक येतात विचारपूस करायला ते त्यांनाच त्याची पहिले माहिती देतात. त्या अंतर्गत त्यांना रेशन कार्ड आणि ओरिजिनल रेशन कार्ड आणि ओरिजिनल आधार कार्ड त्यांना आणून त्यांच्याजवळ पहिले आरोग्य मित्राजवळ दाखवावं लागतं. ते स्कॅन करून पहिले गव्हर्नमेंटच्या साईटवर टाकतात. ते जर प्रॉपर सँक्शन झालं तर त्याच्या अंतर्गत जी पण कोणती म्हणजे सर्जरी असो किंवा काही दुसरं सुविधा असो जी त्यांना लागू करण्यात आमच्याकडून शक्य आहे ते आम्ही त्यांना देतो. मॅम, अशी माहिती आहे माझ्याकडे की आपल्या इथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे आणि आपल्या इथे कोविडची चाचणी पण आपल्या दवाखान्यामार्फत इथे केली जाते. तर पहिले कोविडची चाचणी आणि त्यानंतर कोविड सेंटरबद्दलची थोडक्यात माहिती सांगा. आता येणाऱ्या मॅक्झिमम ॲडमिट IPD-मध्ये जाणाऱ्या तर प्रत्येक पेशंटची कोविड टेस्ट केली जाते, अँटीबॉडी टेस्ट केली जाते. ती जर पॉझिटिव्ह आली तर मग त्याचं एक तर HR एक्सरे चेस्ट किंवा HR CT आणि नाहीतर मग रॅपिड आपलं जी नेक्स्टवाली जी अँटीबॉडी टेस्ट आहे, अँटीजन टेस्ट आहे, त्याच्यासाठी मग आम्ही सॅम्पल घेऊन ते नागपूरला 2-3 सेंटर आहे तिथे आम्ही ते सॅम्पल पाठवतो. आणि त्याच्यात जर पॉझिटिव्ह आले तर मग त्यांना हायर सेंटरवर जिथे कोविडच्या पेशंटची काळजी घेतली जाते तिथे पाठवतो. सध्या आम्ही पण इथं कोविड सेंटरसाठी अप्लाय केलं आहे आणि लवकरच 20 बेडचं कोविड सेंटर आमचं सुरू होत आहे. अच्छा, मी ऐकले की आपले इथे ICU वगैरे. हां, अजून 15-20 दिवसात आमचं कोविड केअरचं ICU पण सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्याचं समजा लिगल प्रोसिजर सुरू म्हणजे कम्प्लीट झाल्या तर ते सेंटर पण आमचं लवकरच सुरू होईल. आमच्याकडे कोविड सेंटर कोविड टेस्ट तर होऊनच राहिल्या. कोविड टेस्टमध्ये समजा पेशंट नॉन सिमटमॅटिक आहे, त्यांना काहीच सिमटम्स नाही आहे, जसं ताप नाही आहे, ब्रेथलेस नाही आहे किंवा हेडेक नाही आहे, बॉडी एक नाही आहे, पण तरी पण कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यांना जर घरच्या सगळ्यांपासून जर का आयसोलेट करायचं असेल तर ती सुविधा आमच्याजवळ आता सुरू होत आहे. तुम्हाला कधीही कोणतेही सिमटम्स आढळलं किंवा तुम्हाला असा थोडा संशय जरी वाटला तरी तुम्ही ती टेस्ट पहिले करून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्या टेस्टसाठी तुम्ही आमच्या माया हॉस्पिटलमध्ये येऊन टेस्ट कोविड टेस्ट करून घ्या आणि पुढच्या माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. ठीक आहे, धन्यवाद मॅडम आपण आमच्यासोबत इतका म्हणजे मुलाखत दिल्याबद्दल, आपला वेळ दिल्याबद्दल. आणि आपणही या सर्व गोष्टीची काळजी घ्या. कोविडचा काळ चालू आहे आणि आपल्याला कोविडपासून आपण नक्कीच ही जंग लढू आणि जिंकू. आणि आता तुर्तास मी आपले भेट घेतो. धन्यवाद.